नमस्ते मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षक आणि शासकीय निमशासकीय कर्मचारी यांना शिक्षण विभागाचे महत्त्वाचे आदेश प्राप्त झालेले आहेत आणि शिक्षण विभागाच्या म्हणण्यानुसार आता प्रत्येक कलेक्टर यांनी या सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाचं पत्र काढलेलं आहे काय बातमी आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याबद्दल तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया सविस्तर जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी नाशिक यांचं हे पत्र आहे निवडणूक अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक विषय शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांचे मतदार ओळखपत्रास आधार कार्ड जोडणी करणेबाबत मान्य भारत निवडणूक आयोगाच्या का निर्देशानुसार मतदारांची ओळख प्रस्थापित करणे व मतदार यादीतील नोंदींचे प्रमाणीकरण करणे याकरिता दिनांक एक ऑगस्ट दोन हजार बावीस पासून मतदार ओळखपत्राला आधार कार्ड जोडणी कार्यक्रम नाशिक जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात राबवण्यात येत आहे तरी ते त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय व खाजगी कार्यालयातील खाते प्रमुखांनी सदर उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करायची आहे प्रत्येक शासकीय निमशासकीय व खाजगी कार्यालयातील कार्यरत सर्व अधिकारी कर्मचारी यांनी त्यांचे मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडणी करण्याबाबत कार्यक्रम आयोजित करावे व सदर कार्यक्रमात अधीनस्थ सर्व अधिकारी कर्मचारी सहभागी होतील याची दक्षता घ्यावी सर्व अधिकारी कर्मचारी त्यांचे मतदार ओळखपत्र आधार कार्ड जोडणी उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देतील याबाबत आवाहन करण्यात यावे मतदार ओळखपत्र आधार कार्ड जोडणी करण्याबाबतच्या उपक्रमास आधार कार्ड मतदार ओळखपत्र क्रमांक नमूद करावा लागत असल्याने आयोजित कार्यक्रमास अधीनस्थ अधिकारी कर्मचारी यांना आधार कार्ड व मतदार ओळखपत्र आवश्यक असल्याचे कळवण्यात यावे आपले अधीनस्थ सर्व अधिकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती सदस्य यांच्याद्वारेही मतदार ओळखपत्र जोडणी करण्याबाबत आवाहन करण्यात यावे तसेच आपले अधीनस्थ सर्व अधिकारी कर्मचारी यांचे मतदार ओळखपत्र हे आधार कार्डशी जोडणी करण्यात आले आहे याबाबतचे प्रमाणपत्र कार्यालयप्रमुख प्रमुख यांनी सोबत जोडण्यात आलेल्या नमुना प्रमाणपत्रात या कार्यालयास सादर करावे गंगाधरन डी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नाशिक यांच्या सहीने हे पत्र काढण्यात आलेलं आहे म्हणजे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता मतदार ओळखपत्र हे आधार कार्डशी जोडणे बंधनकारक करण्यात आले that.